पंतप्रधान घरकुल आवास योजनांवरील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं चित्र निर्माण झालं असून लवकरच शहरातील विविध भागात योजनेअंतर्गत नागरिकांना अल्पदरात जवळपास 11,000 घर 9 लाखांमध्ये बांधण्यात येणार आहे, तर साधारणपणे लाभार्थ्यांना 7 लाख रुपयांमध्ये घरकुल मिळणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. प्रत्येक एक एक ठिकाणी 9,05,000 एवढ्यापर्यंत एक घरकुलाला मिळालं. यापूर्वी 11.5 लाख किंवा 12 लाख. मीच ते कॉन्ट्रॅक्टरला इन्फॉर्मली विचारलं की तुम्ही 3+4 कितीमध्ये बांधला असता. सर आज तुम्ही जेवढं कमी भरले त्यापेक्षा जास्तीतच मी दिलं होतं आणि त्यामध्ये आम्ही कमी घर बांधले असते. तुम्ही निर्णय आपण त्याच्यावरच सोडला. तुम्ही हे माझी जमीन आहे तुम्ही किती बांधू शकता, कारण शेवटी त्याला विकल्यानंतरच विक्री झाल्यानंतरच ते प्रत्येक लाभार्थीचा पाठीमागं 2.5 लाख रुपये जाणार. जर ते विकली गेली नाही ते सर्व कंत्राटदाराची नुकसान आहे. आणि कोणीही बिल्डर कोणी समजून घेतलं पाहिजे की माडाचे जे घरकुलं आहे आपल्या घरकुलामध्ये एक बेसिक फरक आहे. माडा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करते. म्हणजे जर एखादा घर आहे त्याला 9.5 लाख रुपये समजा 10 लाख रुपये 10 लाख रुपयाचं त्याला कॉन्ट्रॅक्ट देते. ते घर विको किंवा नाही विको त्याला 10 लाख रुपये देणे त्याला बंधनकारक होऊन जाते. बट हा घटक वेगळी आहे. या महापालिकेला शासनाला फायदाधारक आहे आणि बिल्डर डेव्हलपर त्याचा बुद्धी वापरून त्याला काम करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कमी पैशामध्ये गरजू लाभार्थींना घर मिळायला पाहिजे असे आमचे मत आहे. कारण बरेच आहे, आज दुर्दैव आहे आपल्या की मोठ्या सोसायटीमध्ये मोठ्या कॉलनीमध्ये ते तुम्हाला जाती बघून धर्म बघून घर देणारे समाज चालू. परंतु हा पंतप्रधान आवास योजनामध्ये कोणाचाही भेदभाव नाही. ज्याची कॅपॅसिटी आहे ते भरणार आणि ते घर घेऊ शकतात आणि प्रत्येक घराच्या EMI पद्धतीने ते बँक लोन सुद्धा करू शकतात. अत्यंत तुम्ही बघा 1 BHK त्यामध्ये 1 लाख रुपयामध्ये त्यांचा हक्काचा त्याचा नावाचा त्याचं घर होणार आहे. आणि 7 लाख रुपयामध्ये आज तुम्हाला जर तुम्ही 10 वर्षाचे जरी काढलं त्याचं 2 म्हणजे त्यांचं वाईफ अँड हजबंड जरी त्यांचं मेहनत करून 2 दिवसाचा त्यांची पगार ते एक EMI म्हणून होऊ शकतो. म्हणजे 1,000-2,000 रुपये जे आहेत पंतप्रधान आवास योजनामध्ये जे महापालिकेमध्ये वारंवार बोट दाखवायची त्याचा भरपूर ED, PD, TD सर्व लावलं. परंतु आता आम्ही देवाला प्रार्थना केली म्हणजे म्हणता ज्यावेळेला आमचे नजर उतरत असताना इडापिडा जाऊ दे. इडापिडा जाऊन आम्ही लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना आम्ही जे हे केलेलं आहे त्याला उद्घाटनासाठी आम्ही बोलवणार, जेणेकरून हे घरकुलाचं सुद्धा मार्गी लागणार. 11,298 बरोबर आहे 11,000 या सर्व 9.5 लाख रुपये पर्यंत झालं. फक्त हरसूलचे 13.5 लाख आहे शहरामध्ये आहे ते पण आम्ही बघू हाऊ वी कॅन नेगोशिएट वन फी.